सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री राधामोहन सिंग यांना कांद्याचा हार भेट म्हणून पाठवण्यात आलाय. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी शेतात घाम गाळून पिकवलेला कांदा हा बाजारामध्ये विकण्यासाठी नेले असता या कांद्याला अतिशय अल्पदर मिळतोय. कांदा पिकवण्यासाठी आलेला खर्च तो कांदा विक्रीतून निघत नाही. अशी परिस्थिती असतानाही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे शत्रू राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानाकडून कांदा चक्क आयात करतायत. त्यातून त्यांनी शेतकऱ्यांची घोर चेष्टा केली आहे. त्याचाच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागतंय. या संपूर्ण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आज नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री राधामोहन सिंग यांना सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीनं चक्क कांद्याचा हार भेट म्हणून पाठवण्यात आलाय. याविषयी युवक काँग्रेसचे विनोदजी भोसले यांनी अधिक माहिती दिली आहे. वतीनं आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, भारताचे कृषी मंत्री राधामोहन सिंग यांना आम्ही उपहासात्मक असं आम्ही कांद्याचे हार या ठिकाणी भेट देत आहोत. ही भेट देण्यामागं कारण असं आहे की आज आपण पाहिलं, गेल्या 15 दिवसामध्ये या ठिकाणी ज्यांनी हा कांदा पिकवला आहे असा आमचा शेतकरी बांधव, त्यांनी बाजारामध्ये जर तो कांदा नेला तर त्यांची वाहतुकीचा खर्च सुद्धा त्या कांद्याच्या भावातून निघे नाही. आणि याचा याची कारणमीमांसा आम्ही केली असता जे नरेंद्र मोदी या आपलं शत्रू राष्ट्र पाकिस्तान आपण मानतो, त्या पाकिस्तानला धडा शिकवू असे म्हणतात, छप्पनची छाती लागते असं ते म्हणतात नेहमी. पण त्या शत्रू राष्ट्राला धडा शिकवण्याच्या ऐवजी इथून त्यांनी 12,000 टन कांदा त्यांनी आयात केला आहे. आणि आपल्या स्थानिक शेतकऱ्यांची या ठिकाणी मोठ्या प्रकारे त्यांना नुकसान या ठिकाणी सोसावं लागलं आहे. खरं तर नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की पाकिस्तानमधून आम्ही दौद लावू, पण त्यांनी दौद लावल्यानंतर त्या ठिकाणी मात्र कांदानी साखर मात्र त्यांनी चांगल्या ठिकाणी आयात केली आहे. आणि अशा प्रकारे घोर थट्टा या ठिकाणी या महाराष्ट्रातील असू त्या भारतातील शेतकऱ्यांची या ठिकाणी चालली आहे. आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्रातून देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्याचं प्रमाण जर कुठं असेल तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आहे. एकीकडं त्यांनी सांगायचं, खरं तर भारतीय जनता पार्टीने देशभक्तीचं सर्टिफिकेट वाटायचं या ठिकाणी कार्यक्रम राबवला आहे. आमच्या विरोधात कोण बोललं तर राष्ट्रध्वज असं ते ठरवतात. पण आज या ठिकाणी शस्त्रास्त्र राष्ट्राकडून या ठिकाणी कांदा आयात करतात, तर तुम्हाला आम्ही देशभक्त म्हणाव तर राष्ट्रद्रोही म्हणाव हा प्रश्न आम्ही आपल्या माध्यमातून तुम्हाला विचारतो. काँग्रेसच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आम्ही कांद्याचे हार त्यांना उपवासात्मक त्यांना पाठवले आहेत आणि आम्ही त्या ठिकाणी स्पीड पोस्टने त्यांना पाठवतो आहे, जेणेकरून या आंदोलनातून निश्चितपणानं राधामोहन सिंग असतील, नरेंद्र मोदी असतील, त्यांना शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं प्रश्न जर करतील. आपण आज त्यांचा अहवाल जर पाहिला तर त्यांनी स्वतः कबूल केले केंद्र सरकारने की नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचं सर्वात जास्त नुकसान झालं आहे अशा प्रकारचा अहवाल त्यांना आला आहे. तरी पण अजून पण नरेंद्र मोदी नोटाबंदीवर लोकांची टिंगल करतात. आज पण भाषण उपवासात्मक रीतीने ते भाषण करतात, जणू काही देशाला नोटाबंदीचा फटका बसला असं म्हणतात. पण स्वतःच्या सरकारने त्यांना आज अहवाल दिला आहे की नोटाबंदीमुळे सर्वात जास्त नुकसान कोणा झालं आहे, तर ते सामान्य शेतकऱ्यांचं झालं आहे. एवढं होऊन सुद्धा जर त्यांना कळत नसेल तर आम्हाला त्यांना अशा प्रकारचे हार पाठवावे लागतील. जर अशा पद्धतीने जर त्यांनी त्यातून जर ते सुद्धा हे त्यांनी काही चूक दुरुस्त केली नाही तर निश्चितपणे युवक काँग्रेसच्या वतीने अजून तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल. या प्रसंगी अंबादास करगुळे, तिरुपती परकी पंडला, सोहेल शेख, मंसूर गांधी, योगेश मार्गम, विवेक कन्ना आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तरुण मनाची बहुजनांच्या न्याय हक्कासाठी भ्रष्टाचार विरुद्ध लढणारी सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी झटणारी रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाकर गायकवाड, जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना, सोलापूर.